जय शिवराय मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी 70 इंग्लिश स्टाइलिश पॉइंट घेऊन आलेलो आहे। तर या 70 इंग्लिश स्टाइलिश पॉइंटची जी फाईलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही जी फाईल डाउनलोड करू शकता। पण डाउनलोड केल्यानंतर या जी फाईलला मी एक पासवर्ड टाकलेला आहे, तर हा पासवर्ड तुम्हाला तिथे टाकावा लागणार आहे। तर मित्रांनो, हा पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही दिसू शकतो, तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला जी फाईल डाउनलोड कशी करायची आणि त्याला पासवर्ड कसा टाकायचा, तसेच मित्रांनो पिक्सल लॅबमध्ये हे जे सर्व फॉन्ट आहे, फॉन्ट ॲड कसे करायचे, नाव एडिट कसे करायचे, याची सर्व डिटेल तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही जरासाही स्किप करू नका। तर मित्रांनो, आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिले आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन इथे लागणार आहे। तर मित्रांनो, पिक्सल लॅब ॲप्लिकेशन मी पहिलेच डाउनलोड करून ठेवलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही डाउनलोड केले नसेल तर याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही पिक्सल लॅब हे इन्स्टॉल करू शकता। तर पहिले मित्रांनो, मी एक आपल्याला एक ट्रिक सांगतो, कारण मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिलेली असतात, तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती लिंकवर क्लिक करून डाउनलोड करायची आहे। तर डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ते फाईल मॅनेजर ऑप्शन पाहा मिळेल, तर त्यावर क्लिक करायचे आहे। फाईल मॅनेजरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोडवर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 70+ न्यू स्टाईलिश फॉन्ट हे अशा प्रकारे ती जी फाईल पाहा मिळेल, तर या जी फाईलवर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट फाईल टू ऑप्शन पाहा मिळेल, तर त्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला कोणत्या फाईलमध्ये हे कन्वर्ट करायचे असेल तर त्या फाईलमध्ये आपल्याला इथे कन्वर्ट करायचे आहे। तर मित्रांनो, मी ते डाउनलोडमध्ये जे इथे कन्वर्ट करत आहे, कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन पाहा मिळेल, तर एक्स्ट्रॅक्टवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला ते स्किप सांगत आहे की पहिलेच मी ते करून ठेवलेलं आहे, तर आपण दुसऱ्याच्यामध्ये करूया। तर मित्रांनो, बॅग घेतो मी एकदा, बॅग घेतल्यानंतर परत आपल्याला त्या जी फाईलवर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक्स्ट्रॅक्ट फाईल टूवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला इथे फॉन्टमध्ये मी क्लिक करतो, त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे इंटर पासवर्ड सांगेल, तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये हा पासवर्ड कुठेही दिसू शकतो, तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा। तर मित्रांनो, मी लगेच हा पासवर्ड टाकून घेतो। तर बघा, पासवर्ड टाकल्यानंतर अशा प्रकारे इथे एक कन्वर्ट होत आहे। तर कन्वर्ट झाल्यानंतर तुम्हाला ही जी फाईल इथे पाहायला मिळेल। तर मित्रांनो बघा की इथे आपण डाउनलोडमध्ये क्लिक केले होते, तर डाउनलोडमध्ये तुम्हाला हे फॉन्ट इथे पाहायला मिळेल। तर बघा इथे इंग्लिश स्टाईलिश हे सर्व फॉन्ट इथे तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला इथे टिक मार्क करून दाखवतो की सर्व फॉन्ट किती आहे। तर बघा की मी तुम्हाला 70 सांगितले आहे, पण इथे 71 इथे स्टाईलिश फॉन्ट इथे दिलेले आहे। तर मित्रांनो, हे स्टाईलिश फॉन्ट इथे कन्वर्ट कसे करायचे आपल्या मोबाईलमध्ये हे तुम्हाला मी इथे सांगितलं आहे। तर आता आपण पिक्सल लॅबमध्ये ॲड कसे करायचे हे आपण इथे लगेच पाहूया। तर मित्रांनो, काय करायचं, सिम्पल आपल्याला पिक्सल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे। हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल। तर तिथे आपल्याला खाली ए ऑप्शन पाहायला मिळेल, तर त्यावर क्लिक करायचे, नंतर एडिटवर क्लिक करायचे आहे। एडिटवर क्लिक केल्यानंतर हे आपल्याला न्यू टेक्स्ट इथे कट करायचे आहे, आणि आपले स्वतःचे नाव किंवा तुम्हाला जे नाव एडिट करायचे असेल ते नाव इथे टाकायचे आहे। टाकल्यानंतर ओकेवर क्लिक करायचे आहे। नंतर तुम्हाला इथे खाली फॉन्ट ऑप्शन पाहायला मिळेल, तर फॉन्टवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर माय फॉन्ट ऑप्शन पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करायचे आहे। नंतर तुम्हाला इथे टी प्लस ऑप्शन पाहायला मिळेल आणि फाईल प्लस ऑप्शन पाहायला मिळेल। तर सिम्पल आपल्याला फाईल प्लसवर क्लिक करायचे आहे, कारण मित्रांनो फाईल प्लसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे डाउनलोडमध्ये क्लिक करायचे आहे, म्हणजे तुम्हाला ज्या फाईलमध्ये तुम्ही इथे हे फॉन्ट घेतलेले आहे तर त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर हे सर्व फॉन्ट आपल्याला अशा प्रकारे इथे पाहायला मिळेल। तर नंतर आपल्याला इथे ॲड डिक्शनरी, सॉरी मित्रांनो, ॲड डायरेक्टरी ऑप्शन पाहायला मिळेल, तर त्यावर क्लिक करायचे आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर बघा की हे सर्व इंग्लिश स्टाईलिश फॉन्ट इथे आलेले आहे। तर बघा की तुम्हाला इंग्लिश स्टाईलिश फॉन्ट इथे अशा प्रकारे इथे पाहायला मिळत आहे। तर बघा की हे सर्व 70 फॉन्ट इथे आहे। तर मित्रांनो, आपण सिम्पल एक कोणताही फॉन्ट घेऊया। तर बघा की मी हा फॉन्ट इथे घेतलेला आहे। हा फॉन्ट घेतल्यानंतर बघा की अशा प्रकारे नाव आलेलं आहे। नंतर आपण दुसरीसुद्धा घेऊ शकतो। बाकी हे सर्व तुम्हाला इंग्लिश स्टाईलिश फॉन्ट इथे हे मिळालेलं आहे। तर मित्रांनो, हे फॉन्ट एक नंबर आहे, इंग्लिश स्टाईलिश फॉन्ट। तर मित्रांनो बाकी आपण हा फॉन्ट घेऊया। हा फॉन्ट घेतल्यानंतर ओकेवर क्लिक करायचे आहे। ओकेवर क्लिक केल्यानंतर बाकी अशा प्रकारे आपले नाव इथे एडिट झालेले आहेत। परत नाही तर फॉन्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला माय फॉन्टवर पण द्यायचे आहे, आणि इथून आपण इंग्लिश स्टाईलिश फॉन्टसुद्धा इथे ॲड करू शकतो। बाकी अशा प्रकारे मी इथे ॲड केलेलं आहे। तर ॲड केल्यानंतर आपल्याला काय करते, स्ट्रोक ऑप्शन पाहिजे, खाली इथे स्ट्रोकवर क्लिक करायचे आहे आणि आपल्याला स्ट्रोक एनेबल करायचे आहे। तर हे स्ट्रोक आपण इथे ब्लॅकसुद्धा घेऊ शकतो। तर बघा, मी ते ब्लॅक घेतलेलं आहे आणि ते 11 फॉन्टवर ठेवलेलं आहे। नंतर शॅडो ऑन करायचे आहे, ते शॅडोवर क्लिक करायचे आहे। शॅडोवर क्लिक केल्यानंतर शॅडो अनेबल करायचे आहे। नंतर आपल्याला इथे इनर शॅडो ऑप्शन पाहा मिळेल, तर इनर शॅडोसुद्धा आपल्याला थोडे ऑन करायचे आहे। तर बाकी अशा प्रकारे इथे पाहायला मिळेल। तर मित्रांनो, हे एडिट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, इथे खाली चानमोच ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे। नंतर ट्रान्सपेरंटचं ऑप्शन पाहा मिळेल, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यावर क्लिक केल्यानंतर आपलं जे हे नाव आहे
हे इथे पी एन जी मध्ये तयार होईल. पी एन जी मध्ये तयार झाल्यानंतर वरती सेव ऑप्शन पहा मिळेल, त्यावर क्लिक करायचं. सेव ॲज इमेजवर क्लिक करून हे सेव्ह करायचे. बघा इथे सेव्ह टू गॅलरी ऑप्शन पहा मिळेल, त्यावर क्लिक करून सेव्ह करायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे हे जे 70 फॉन्ट आहे हे आपण कन्वर्ट कसे करायचे फाईल मॅनेजरमध्ये आणि यामध्ये पिक्सल लॅबमध्ये ॲड कसे करायचे हे आपण इथे पाहिले आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे मी इथे काही नवीन नवीन फॉन्ट घेऊन येत असतो आणि नवीन व्हिडिओ एडिटिंग मधून शिकवत असतो. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग आणि फॉन्ट डाउनलोडसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.